ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जहागीरदार 4K चॅनलतर्फे बोलत आहे कामोडे येथून। काल दिनांक 26 डिसेंबर रोजी कामोडे सेक्टर 19 येथे देशी ढाबा या हॉटेलच्या बाहेर काही असामाजिक तत्वांनी गोळीबार केला। त्यात कोणी जखमी झाले नाही, परंतु पोलिसांना या बाबतीची खबर मिळताच कामोडे पोलिसांनी तर ताबडतोब कारवाई करत 4 तासात आरोपींना अटक केले। याबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहे नवी मुंबई परिमंडळ 2 चे उपायुक्त श्री शिवराज पाटील साहेब। वादाचं पर्यावसन हे पुढं जाऊन हॉटेलमध्ये झालं आणि बाहेर आल्यानंतर संबंधित फिर्यादी आणि फिर्यादींचा भाव बाहेर आल्यानंतर संबंधित आरोपी आणि त्यांचे साथीदार मिळून त्यांना मारहाण केली, दगडानेही मारलं आणि नंतर गन फायरही केलेलं आहे। त्यांच्या दिशेनं फायर केलं, परंतु फिर्यादींनी ते आपला बचाव केल्यामुळं ते बुलेट त्यांना लागले नाही। तर अशा पद्धतीची कारवाई झाल्यानंतर आपण तात्काळ पोलीस कामोटे पोलीस स्टेशनला सेक्शन 307, 324, 143, 144, 149, 323, 504 विथ आर्म्स ॲक्ट गुन्हा दाखल केला। संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगानं आपले सिनियर PI संजय पाटील साहेब, क्राईम PI, त्यांची पूर्ण टीम यांनी तात्काळ त्या ठिकाणी टीम्स फॉर्म केल्या आणि संबंधित घटनास्थळ भेट असेल किंवा आरोपी अरेस्ट करणे असेल या संदर्भात तात्काळ जी कारवाई केलेली आहे विदिन 4 आवर्स आपण 7 आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त जय जाधव सर, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंढे साहेब, नंतर DCP पनवेल विभाग हिंडे साहेब, या सगळ्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या टीम्स फॉर्म करून ते तात्काळ आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे। त्याच्यामध्ये फायर आर्मीही आपण त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे। गाड्या ज्या याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्या सर्व गाड्यासुद्धा आपण जप्त केलेल्या आहेत। असा एकूण जप्त मुद्देमाल 16,79,000 मुद्देमाल आपण त्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि 7 आरोपी अरेस्ट केले। सर, यांची काही क्रिमिनल हिस्ट्री? याच्यामध्ये जो प्रमुख आरोपी आहे तो अद्याप अरेस्ट नाही आहे। गाडी उर्फ मधु कुमार सुधन याचं पहिल्यापासून क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि आपणही आता त्याच्या ट्रेसवरती आहे। तात्काळ तो आरोपी अरेस्ट केला। आरोपी जे आहे सगळे आरोपी महाराष्ट्रातलेच आहेत, या ठिकाणी राहतात नवी मुंबई परिसरामध्ये आणि मुंबई परिसरामध्ये राहणारे आहेत। सर, गोळी कोणतेही सबळ पुरावे नाही, गुन्ह्याबद्दल देखील सबळ पुरावे नसताना पोलिसांना मोठं यश आलेलं म्हणावं लागेल। तब्बल 4 किमान 4 तासामध्ये सर्व आरोपी आहेत। निश्चितच पोलिसांच्या याच्यामध्ये कामोटे पोलीस टीमची फार मोठी चांगली कामगिरी आहे। याच्यामध्ये तात्काळ 4 तासामध्ये याचा छडा लावलेला आहे। 4 तासामध्ये जे काही आपल्याला पुरावे एवढेसे उपलब्ध नव्हते, परंतु घटनास्थळ भेट आहे, CCTV फुटेज आहे आणि गोपनीय यंत्रणा ज्यांची सतर्क करून त्याच्यामध्ये हे आरोपी त्यांनी तात्काळ अरेस्ट केले। सर, गोळीबार करायचं नक्की कारण काही समोर आलेलं आहे का? याच्यामध्ये गिर्यादी आणि आरोपी यांची जुनी ओळख होती, जुनी काही त्यांची रायव्हलरी असेल त्याच्यामधून आणि त्या ठिकाणी तात्कालीन झालेलं भांडण, परंतु काही जुना आकस वगैरे ठेवून हे त्याला फायर केलेला असण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये तपास अजूनही चालू आहे, त्या अनुषंगाने तपास करून आपण त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र पाठवलं आहे। म्हणजे 4 जी धरपकड झाली हे कुठल्या कुठल्या एरियामधून पकडलं गेले? हे आपण जे आरोपी आहेत हे कामोटे, वाशी, नेरूळ आणि कळंबोली, घनसोली अशा आणि चेंबूर असे ह्या नवी मुंबईतला काही एरिया आणि मुंबईमधील ही काही आरोपी यामध्ये अरेस्ट केले आहेत। सर, हिंदीमध्ये